नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 100% भरलंय. सकाळपासून 109 मिलीमीटर पावसाची नोंद या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धरणातील जलसाठा आता 87% पोहोचलाय. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 95% होता. गेल्या 15 वड्यातील पावसानं 22% पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढलाय. नांदूर मधमेश्वरकडून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी 13 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसानं समाधानकारक हजेरी लावली आहे, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मराठवाड्यातील मोठी धरणं पाण्यानं भरली आहेत, त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळ कमी बसेल यात शंका नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे, त्यामुळे रत्नागिरीतील जिल्ह्यातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरातला काळू धबधबा गेले 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसानं खळखळून वाहू लागलाय. माळशेज घाटातील खिरेश्वर गावाजवळच्या काळू धबधब्याची ही मनमोहक दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण 100% भरलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5 दिवस आधीच हे धरण भरलंय. यंदा 2871 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 376 मिलीमीटर पाऊस अधिक झालाय. 34.40 TMC क्षमता असणारं चांदोली हे महाराष्ट्रातील दुसरं मातीचं धरण आहे. 2015चा अपवाद वगळता दरवर्षी हे धरण 100% भरतं. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातनं पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे पूर्णा नदीवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. 31,840 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जातोय. गेल्या 15 दिवसांपासून पावसानं लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यातील बऱ्याच धरणांची पातळी वाढली आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी खडकपूर्णा धरण हे 89% भरलंय. पाण्याची सतत आवक पाहता धरणाचे 19 वक्र दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. बीडमधल्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. धरणात 225.5 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झालाय. प्रतिसेकंद 149.80 घनमीटर वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सलग 3र्या वर्षी हे धरण तुडुंब भरल्यानं सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. लातूर आणि केज या शहराला मांजरा धरणातनं पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत असल्यानं जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरलाय, ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे प्रकल्प परिसरातील रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील रघुनाथपूर पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे. या गावात पाणी पुरवठ्यासाठी जमिनीखालून पाईपलाईन न टाकता जमिनीवरूनच टाकण्यात आली आहे, त्यामुळे पाईपलाईन नादुरुस्त झाल्यास रस्ते खोदण्याची गरज पडत नाही. संपूर्ण गावभर पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जातोय. नागपूर शहराची पाण्याची समस्या मिटली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पेंच तसंच नवेगाव खैरी जलाशयात 80% जास्त जलसाठा निर्माण झालाय. या जलाशयांमध्ये असलेल्या मुबलक पाणीसाठ्यानं महापालिकेची चिंताही मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं एलोरा लेण्यांचंही मोठं नुकसान झालंय. लेण्यांच्या लेणी नंबर 32 पावसाचं पाणी शिरल्यानं लेण्यांचं नुकसान झालं. आत्तापर्यंतच्या इतिहासात लेण्यांमध्ये कधीही पाणी साचलं नव्हतं, मात्र यावेळी पाणी झिरपल्यानं लेण्यांचं मोठं नुकसान झालंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.